साहेबांनी फोन केला आणि साहेबांनी फोन केल्यानंतर मी काही लोकांना आपल्या तालुक्यामध्ये फोन केले आणि नंतर VC देखील झाली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण इथे समोर बसलेलो आहात तर खरं तर मनापासून मी आपलेही आभार मानतो आणि व्यासपीठावर जेणेकरून या कार्यक्रमाला हातभार लावला त्यांचेही मी आभार मानतो. हे बोलत असताना निवडणूक आता आपण 32व्या दिवसावर आलेलो लोकसभेची निवडणूक आहे. 2 दिवसापूर्वी आपल्या सगळ्या मान्यवरांची आपण मनोगता ऐकली, भाषण ऐकली. कुडाळमध्ये जेव्हा कोर कमिटीची मीटिंग झाली तेव्हा मी साहेबांना सांगितलं की साहेब कुडाळ आणि मालवणसाठी आम्हाला एक वेगळा दिवस द्या, कार्यकर्त्यांना आपल्याला ऐकायचं आहे, आपल्याशी बोलायचं. कारण का कुडाळ आणि मालवणची परिस्थिती साहेब वेगळी आहे. या 10 वर्षांमध्ये आमच्याकडे आमदार नाही, आमच्याकडे खासदार नाही. पण आपले मी आभार मानतो की आपला राज्यसभेचा जो काही निधी होता, जो काही निधी आपल्याला मिळतो त्याच्यातले 92% निधी साहेबांनी कुडाळ मालवणसाठी दिलेला आहे. या गोष्टीसाठी त्यांचे मी मनापासून आभार मानतो. कारण का आपण बोलल्याशिवाय चर्चा होत नाही. करोडचा निधी आपल्या ह्या मतदारसंघात आला पण तशी चर्चा झाली. तसेच सन्माननीय पालकमंत्री चव्हाण साहेबांचे मनापासून आभार मानतो. अनेक ब्रिजेस, अनेक रस्ते त्यांनी त्यांच्या खात्याच्या माध्यमातून आपल्याला दिली. अनेक भूमिपूजन आपण केली तेव्हाही आपण सगळे एकमेकांना भेटतो. माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी संघटनेमध्ये जसं दत्ता सामंत साहेब बोलले की संघटनेमध्ये प्रत्येक माणसाने काय जबाबदारी ही उचलली पाहिजे, हे अतिशय योग्य पद्धतीने त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं. त्याच्याच पुढे जाऊन केली साहेबांनी त्यांच्या मनोगतामध्ये, सावंत साहेबांच्या मनोगतामध्ये त्यांच्या भूमिका ठेवल्या. की संघटनेमध्ये काम करत असताना ते पण कुडाळमध्ये काम करत असताना आपल्या कुठल्या गोष्टीची खात्री केली पाहिजे, कुठल्या दिशेने काम केलं पाहिजे हे प्रत्येकाने आपापल्या मनोगतामध्ये सांगितलं. आपण काम करत असताना कुडाळमध्ये खऱ्या अर्थाने राणेसाहेब ताकद वाढली त्याचं चित्र आज आपल्या समोर इकडे दिसत आहे. जसं रणजित देसाई साहेब बोलले तेही खरं, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पक्षाची ताकद आपण जेव्हा दाखवू शकलो की त्या मागे जेव्हा 53 ग्रामपंचायती होत्या त्या जवळपास 70% ग्रामपंचायती या भारतीय जनता पक्षाने जिंकल्या, तुम्ही सगळ्यांनी जिंकल्या, या गोष्टीसाठी तुमचेही मी आभार व्यक्त करतो. पण आता ही निवडणूक लोकसभेची, ही लोकसभेची निवडणूक होत असताना संघटनेमध्ये काय करावं या सगळ्या लोकांनी आपल्याला सांगितलेलं. पण आता वातावरण बिघडवण्यासाठी अनेक प्रयत्न होतील लक्षात ठेवा, अनेक प्रयत्न सुरू झालेले आहेत लक्षात ठेवा. कारण का आमदारांनी आमदाराचं काम कधी केलंच नाही, खासदारांनी खासदाराचं काम कधी केलं नाही. पण आता त्यांच्याकडे फक्त एकच शस्त्र राहिलंय, ते म्हणजे ह्यांच्यात कशी तरी फट पाडा, ह्यांच्यात कसं तरी वातावरण बिघडवा आणि मग काय होतं ते बघा. सगळे प्रयत्न करतील ते सगळ्या बाजूने सुरू झालं, आता सुरू झालेलं आहे. काहीतरी रोज काहीतरी नवीन बाहेर काढतील. त्यांनी माणसं ठेवलेली आहेत, त्यांनी माणसं ठेवलेली आहेत. कारण का संधीवरती काम नाही, लोकांना सांगणार काय, गावामध्ये गेले तर गावातली लोक आमचे ते खरोखर ते आई वगैरे सगळे दिगर्सचे आपले कार्यकर्ते अनेक बापराड्याचे वगैरे मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो. आमदाराला योग्य जागा दाखवण्याचं काम तुम्ही केलं, योग्य जागा दाखवण्यास. पण तरी बघा त्या आमदाराला काय वाटलं ना, दिर्लक्ष माणूस कसा असतो, ते कसे ते एक फोटो आला असतो माहिती ना, असं मला वाटतं वेल माझा बाहेर आलं की काय. आमदार बाबा तू कसले पोहोचणार, मी दांडीला फोन करणार होतो सामंत साहेब, बघ रे बाबा कुठला वेल माझा बाहेर आला की काय.
तुम्ही काही बोला ते आमचे आयर काय काय बोलते काय नाही काय नाही ते ऐकलंच असेल. अच्छा आयर तसे म्हणजे आमचे तसे नाही हा, पण कधी कधी जसं सरकता ना माणूस बोलतो तसा बोलले ते म्हणजे माझंही सरकत कधी कधी जसं मी अजून मधून कधीतरी गोवाकडला जाऊन येतो ना तसं. मी अजूनपर्यंत सांगितलंय साहेब ती सभा बघू नका बाकी काय बघायचं ते बघा. ते आमचे नागेश आहे चांगलं बोललं घरी काय आमदार आहे तसंच बोला इथे नको पुढे नारळ पुढे घेऊन जाऊ नाही हा बॅनर पण नाही ठीक आहे बॅनरच्या मागे फक्त हे फोटो काढू हा आपला आमदार नारळ स्वतःचे गाडीतच ते तरी बरं आहे हा ते बरं आहे नाही तर मला कोणी काही नाही गावात गाडीतून जात असताना भटणाचा वास आला की गाडी वळली. आता फक्त टीका करा गावागावातून विरोध होतोय गावागावातून त्यांच्या ग्रामपंचायती म्हणजे मी अंजिवड्याला गेलो सामंत साहेब मी अंजिवड्याला गेलो अंजिवडा म्हणजे आमचा एक टोक या तालुक्याचं आम्ही मंदिरात बसलो काही ज्येष्ठ मंडळी इकडे समोर होती आणि त्यांनी आम्हाला सांगितलं साहेब अमुक अमुक झालं मी म्हटलं तोंडावर हात लावला गेलो साहेब मला तर वाटलं 100% हे शिवसेनेचं गाव म्हणजे उबाटाचं गाव अहो कसलं साहेब बाहेरचा रस्ता नाही केला पण भेटायला येत नाही एकदम ते घाट्यावर आहे माहिती ना एकदम तिथून गेलो साहेब आमच्यावर विश्वास ठेवा जे ह्या आमदारांनी खासदारांनी मागच्या 10 वर्ष केलं नाही मला फक्त 1 वर्ष द्या मी साहेब हे सगळं काय तुमचं मार्गी लावतो फक्त 1 वर्ष आजच्या गावांनी प्रवेश केला पट्टे काढले आमचे भारतीय जनता पक्षाचे पट्टे घातले प्रवेश गावातल्या गावातले प्रवेश आमच्या लोक म्हणतात माणगाव खोरं आमचं कमी आहे माणगाव खोऱ्यात आम्ही गेलो रुपेश वगैरे कानडे आमचे सगळे होते माणगाव खोऱ्यात आम्ही गेलो 32 ते 33 गावं आम्ही घेतली अनेक गावांमध्ये प्रवेश बसल्या बसल्या प्रवेश केलंच नाही कोण सांगितलंच नाही कोणी काय काम करायचं ते आपण फक्त लांबून ठरवतो की माणगाव आपलं वीक आहे असं नसतं आपण घुसल्याशिवाय गेल्याशिवाय आपल्याला कळत नसत अनेक गावांमध्ये आम्ही गेल्यानंतर आम्हाला कळलं की ह्या गावाची परिस्थिती आपल्यासाठी आहे. आम्ही अखेरीला घेतले आमचे भगतसाहेब बसले एका तासात सगळं व्यवस्थित झालं सगळं गाव एक झालं पण गेलं पाहिजे पुढच्या 1 महिन्यामध्ये हे काही अफवा करू दे आता नवीन चालू झालं आहे सामान विरुद्ध राणे हे नाही उगाच काही नको आपलं सगळं व्यवस्थित आहे काय काम काय आणि व्यवस्थितच राहणार व्यवस्थितच राहणार सामंतसाहेब बोलले साहेब तुमच्या लोकसभेचा बदला राणेसाहेब घेतील तुम्ही राणेसाहेबांचा बदला ऑक्टोबर मध्ये घ्यायचा ते मला सामंतसाहेबांनी सांगितलं आणि म्हणून आमच्या तसं काही नाही पहिल्यांदा असं चित्र आहे की आम्ही सगळे येत आहोत आम्ही सगळे येत आहोत आता तुम्ही एक आहात का नाही आता तुम्ही एक संघ राहणार का नाही आता त्याच्यावरच सगळं येऊन घेतलेलं आहे एवढी मोठी ताकद आपल्याकडे आहे. परवा मी खासदार विनायक रावताचे ते फोटो बघितले वायरीमध्ये कुठे वायरीमध्ये ना कुठे तोंडवलीमध्ये ज्याचा उल्लेख प्रभाकर सावंत यांनी केला सावंत साहेब कदाचित आपण डीसी जास्त करतो आपला आकडा चुकला 20 लोक नव्हती 11 लोक होती 11 लोक होती 11 लोकांसमोर बोलतोय कोण 2 टर्मचे खासदार आणि तोंडवली वगैरे भाग सामंत साहेबांना माहितीये तो भाग एका काळी आपला फेवरमध्ये नव्हता त्या ठिकाणी फक्त 11 लोकांसमोर आत्ताचे विद्यमान खासदार बोलत होते काय अवस्था झाली म्हणून मी तुम्हाला सांगितलं 100% ते वातावरण फिरवण्याचा प्रयत्न करतील कारण त्यांच्याकडे दुसरं काहीच राहिलेलं नाही काहीच नाही रोज उठून कणकवलीमधून वैभव नाईक टीका करतात रोज मतदारसंघात का नाही मतदारसंघात का नाही घुसत गावागावात का नाही जात की म्हणे राणे पक्ष बदलले
अरे तू न बदलता किती लोकांना भेटायला गेलास? आमच्याकडे पण यादी आहे ना, इथे कुडाळेश्वर मंदिरात कधीही यायचं वैभव नाही का? आणि त्यांनी सांगावं की मी शिंदे साहेबांना पक्ष बदलण्यासाठी किंवा पक्षासाठी कधी त्यांना भेट घेतली नाही, कधी त्यांना भेटलेलो नाही. कुडाळेश्वर मंदिरात येऊन त्यांनी शपथ घेऊन सांगावं. हा तिकडे सांगतो साहेब येतो लोकसभा झालं की लगेच, फक्त माझ्यावर लक्ष ठेवा सगळं, बाकीचं नको माझ्या बाकी. मी येणार साहेब तिकडे, इकडे चॉकलेट वेगळं, इथे निष्ठावान उद्धव साहेब मीच. तर माहिती नाही पोस्टर मध्ये लावलाय हा मागे आता हात जोडतोय आणि उद्धव ठाकरे असे माहिती ना, उद्धव ठाकरे बरोबर हे निष्ठावान. आजपर्यंत जी मतदारसंघात अँब्युलन्स फिरते ना ती एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे ना परत. जी ताडपत्री मध्ये इथे देवबाग आणि परिसरामध्ये जी काय आणली होती ना ती एकनाथ शिंदे साहेबांनी पाठवली होती. दे परत पैसे देते सगळं काय शिंदे साहेबांकडून घ्यायचं, सगळं काय शिंदे साहेबांकडे बोलून ठेवायचं. शिंदे साहेबांना सांगायचं साहेब थांबा थोड्या दिवसांनी येतो आणि इथे निष्ठावंताच्या गोष्टी करायच्या. अरे लाज वाटली पाहिजे आपण आमदार, आमदारासारखं एकतरी काम करा. अहो तुम्ही राणे साहेबांचा पराभव केला होता, महाराष्ट्रामध्ये किती नाव हवं होतं तुमचं. अहो तुम्हाला सुप्रिया सुळे सांगते हा आमदार याला आतमध्ये घ्या विधिमंडळात. तिला वाटतं आमचे किंवा वॉचमॅन आहे की नाही. सुप्रिया सुळेला सांगावं लागलं विधिमंडळाच्या बाहेर, विधिमंडळ होता तो विधानसभा होती ती, तिथे उभा राहून सांगायला लागलं. हो ते पण आमदार आहेत ते आहेत ना ते बोल. अरे आम्ही कधी टीका करत नव्हतो, टीका करायची गरज सुद्धा नाही. आमचं काम बोलतोय काम म्हणून गावागावातून जे काही प्रवेश झाले अजूनही होत आहेत. येणाऱ्या 15 दिवसांमध्ये साहेबांना सांगणार आहेत साहेब एकदा फक्त एक दिवस कुडाळच्या प्रवेशासाठी तारीख द्या, एवढ्या प्रवेश भेटत. ही लोक सगळी का वळतायत भारतीय जनता पक्षाकडे, ज्यांची कामं 9-10 वर्ष झालीच नाही. अहो ग्रामपंचायतीत सरपंच आहे तिकडे बोलतात आमच्याशी, सांभाळ तुझ्या सरपंचाला, आमच्यावर कसली टीका करतात. ठीक आहे आता जास्त लांब नाहीये, 4 जून जास्त लांब नाहीये, दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे. हे सगळं तुमचं जे आहे ना की राणेना थोडा जिंकला ते मग काहीतरी भडक करतील आणि सगळ्यात जास्त टार्गेट मीच असतो. त्याला वाटतं की हा बरोबर आहे आपलं वाटतं, पण तसं काहीच होणार नाही यावेळेला काहीच होणार. आता रोज माझ्यावर भारतीय जनता पक्षाचे संस्कार पडतात, कोण जावं